निनाद संस्थेतर्फे केंद्रीय ग्राम विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. निनाद संस्थेतर्फे भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी यांनी गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता सदाशिव पेठेतील खुन्या मुरलीधर चौकामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ दादासाहेब बेंद्रे, माजी खासदार प्रदीप रावत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगराचे किशोर शशितल, ब्राह्मण संघाचे प्रकाश दाते, निनाद संस्थेचे अनिल गणू, अशोक कुलकर्णी, शोभादा जोशी, अनुप जोशी आदी उपस्थित होते. रंगावलीकार सुनील सोनटक्के यांनी रेखाटलेल्या रंगावलीवर पणत्या लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बेंद्रे म्हणाले, आणीबाणीच्या काळात माझा आणि मुंडे यांचा संबंध आला. आयएलएस लॉ कॉलेजमध्ये मुंडे शिकायला असताना मी प्राध्यापक होतो. त्यावेळी चळवळीत सहभाग घेणाऱ्या मुंडे यांचे जीवन महाविद्यालयीन काळापासून बदलत गेले. पुढे ते आमदार खासदार जरी झाले तरी त्यांची सामान्य कार्यकर्त्यांशी असलेली नाळ कधीही तुटली नाही.